नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हॅलो माय डियर चिल्ड्रन, मी आपणा सर्वांचे इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या पहिल्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते. वेलकम यू ऑल फॉर फर्स्ट लेक्चर. आज आपण आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी थोडक्यात आपल्या मराठी विषयाबद्दलचं किंवा काय आपण शिकणार आहोत पूर्ण वर्षभर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया का? ओके, मग बघा, आठवीला आपण काय शिकलो? आठवीला तर आपण अभ्यास केलेलाच होता सगळ्यांनी. आठवीला आपल्याला किती मार्कांचा पेपर होता आठवते का? येस, जर आपण पाहिलं पूर्ण सेमिस्टर वाईज आपले मार्क ते किती मार्कांचे होते, 100 मार्क. मग त्या 100 मार्कामध्ये 20 मार्क आपल्याला कशाला दिले जायचे? युनिट टेस्टच्या एक्झामला. व्हेरी गुड. त्यानंतर सेमिस्टर एक्झामला किती मार्काची होती? 50 मार्कांची. किती झाले रे एकूण मार्क? 70, म्हणजे 70. मग आता 30 मार्क टीचर काय करायची आपल्याला? ॲज अ इंटरनल मार्क्स म्हणून द्यायची. म्हणजे सेमिस्टर आपण किती मार्कांचा पेपर लिहायचो? 100 मार्कांचा. पण इयत्ता 9वीमध्ये पण तसेच आहे का रे? नाही, थोडक्यात बदल आहे. थोडक्यात काय आहे? बदल आहे. मग आता बघ, आपण बघूया आपण काय करायचं माहिती आहे. युनिट टेस्टचा पेपर 20 मार्क्सचा तसाच असणार आहे. 20 मार्कालाच मराठीचा युनिट टेस्टचा पेपर असणार आहे. पण आपला सेमिस्टरचा जो पेपर आहे ना, तो 80 मार्काचा असणार आहे. 80 मार्क म्हणजे किती? 80 मार्क्स. आणि 20 मार्क आपल्याला इंटरनल म्हणून टीचर देणार. म्हणजे आपल्याला सेमिस्टर वाईज एकूण किती मार्क असणार आहेत रे? 120 मार्क. व्हेरी गुड. मग आता आपल्याला या विषयाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला कळलं आपली मार्किंग स्केल कशी आहे. आता थोडक्यात आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काय काय दिले ते पाहूया का? जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर अनुक्रमणिकेचं पेज काढा. जर नसेल तर ठीक आहे, जेव्हा तुमच्याकडे पुस्तक येईल तेव्हा तुम्ही जरा पहा. अनुक्रमणिकेमध्ये आपल्या काय केलेलं आहे? पार्ट्स केलेले आहेत. किती पार्ट्स आहे? 4 आहेत. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. आता या प्रत्येक भागामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे रे? लेसन्स दिले आहेत, पोएम्स दिले आहेत आणि एक रॅपिड रिडिंग म्हणजेच काय, स्थूल वाचनचा लेसन दिलेला आहे. म्हणजे पूर्ण पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं ना, ते पूर्ण पुस्तक आपलं 4 विभागामध्ये काय केलेलं आहे? विभागलेलं आहे. पहिला भाग कोणता आहे? तो गद्य विभाग. दुसरा विभाग पद्य. पद्य म्हणजे काय? कविता किंवा पोएम्स. तिसरा स्थूल वाचन म्हणजेच काय? रॅपिड रिडिंग. चौथा बघा, आपल्या पुस्तकाच्या भाग 4 मध्ये शेवटला आपल्याला दिलेलं आहे उपयोजित लेखन म्हणजेच काय? रायटिंग स्किल. त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग हे झाले 4 पाठ. आता अजून एक पाठ आपला राहिला तो म्हणजे व्याकरण. आता व्याकरण काय केलं जातं? जे आपले लेसन आहेत ना, किंवा जे आपले पाठ आहेत, जे आपल्या कविता आहे, जे आपण पूर्ण वर्षभर शिकणार आहोत, त्याच्यावर आधारित आपल्याला काय दिलं जातं? व्याकरण दिलं जातं. म्हणजे एकूण गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन, व्याकरण आणि उपयोजित लेखन अशा 5 भागांमध्ये आपल्याला मराठीच्या पुस्तकाचा काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात मी जे सांगते ना बाळांनो, ते लक्ष ठेवा. सर्वप्रथम भाषा म्हणजे आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे आपल्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, आपल्याला परिच्छेद दिले जातात. माझं बाळानो मला सांगा, जर आपल्याला परिच्छेद वाचताच आले नाही तर आपल्याला उत्तरं लिहिता येतील का? नाही. करेक्ट. मग आपलं काय सुधारलं पाहिजे? पहिलं वाचन. वाचन झाल्यानंतर आपल्याला काय जमलं पाहिजे? लेखन. आणि जर वाचन आणि लेखन आपलं चांगलं असेल ना, तर भाषा या विषयामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळवण्यापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही. मग आत्तापासूनच आपण अभ्यासाला सुरुवात करायची, आणि सुरुवात करण्यासाठी काय करायचं? जास्तीत जास्त वाचन करायचं. आणि जेवढं वाचाल त्याच्यावरती काय करायचं? लेखन करायचं. समजलं? मग आता आपण काय करूया, आपल्या पाठ्यपुस्तकातली दुसरी संतवाणी जी आपली आहे ना, तिथून आपण सुरुवात करूया. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता 2 संतवाणी
यामधली आ संतवाणी शिकणार आहोत. कोणती आहे रे ती? संतकृपा झाली. संतकृपा झाली या अभंगाच्या कवयित्री म्हणजेच कोणी लिहिला हा अभंग? संत बहिणाबाई. कोणी लिहिला आहे? संत बहिणाबाई. आता या संतवाणीला किंवा या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी मला सांगा, संतवाणी म्हणजे काय? आठवते का आपण 8वीला पण शिकलोय विद्यार्थी मित्रांनो, संतवाणी म्हणजे काय? खरे संत कोणाला म्हणतो आपण? जे आपल्याला काय देतात? चांगले विचार, चांगला उपदेश, त्यांची शिकवण, जे आजही आपण आचरणात आणतो अशी सज्जन व्यक्ती, याला म्हणता येईल संत. आणि वाणी म्हणजे काय? बोल. वाणी म्हणजे काय? बोल. आत्ताच मी सांगितलं, त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे उपदेश आहेत, त्यांची जी शिकवण आहे, ती शिकवण त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवली आहे. जसे की त्यांनी लिहिलेले अभंग, कवळणी, भारूड, अशा वेगळ्या माध्यमातून ही संतवाणी, हे संतांचे बोल, संतांचा उपदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटले गेलं आहे? संतवाणी. मग आज आपण काय करणार आहोत? संतवाणी शिकायला सुरुवात करणार आहोत. मुलांना सांगा मला आता, आपण ही संतवाणी शिकण्यापूर्वी मला थोडक्यात जरा सांगा, कोणकोणते संत होऊन गेलेले आपल्या महाराष्ट्रात? ओके, तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्राला काय म्हटलं जातं? करेक्ट, महाराष्ट्राला आपल्या काय म्हटलं जातं? संतांची भूमी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? संतांची भूमी. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत अनेक संतांनी आपल्या महाराष्ट्रात काय घेतला आहे? जन्म घेतला आहे. आणि म्हणूनच ही महाराष्ट्र काय म्हटले जाते? पावनभूमी म्हटली जाते, जिथे या संतांचा जन्मच फक्त झाला नाही तर त्यांनी लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काय केले? सर्वात मोठे कार्य केले. मग कोणकोणते संत होऊन गेले रे आपल्या महाराष्ट्रात? संत एकनाथ, खरे एक समर्थ रामदास स्वामी, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई, नवे नवे अनेक संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. या संतांनी आपल्याला फक्त ज्ञान दिले नाही बाळांनो, तर स्वतःच्या आचरणातून त्यांनी इतरांना शिकवण दिली. आधी केलं आणि मग सांगितलं, असं नाही की आपल्याला फक्त सांगितलं त्याने आणि त्यांनी स्वतः काहीच केलं नाही, तर त्यांनी आधी स्वतः केलं आणि मग दुसऱ्यांना सांगितलं. त्यांच्या स्वतःच्या आचरणातून त्यांनी लोकांना दया, क्षमा, शांती, परोपकार कसा करायचा, अहिंसा, अशा अनेक मूल्यांचे महत्त्व पटवून दिलं. एक छोटीशी स्टोरी घेऊया आपण इथे. मला माहिती आहे तुम्हाला स्टोरी ऐकायला आवडते. आत्ताच मी बोलली ना तुम्हाला, आधी केले मग सांगितले. ही छोटी स्टोरी कोणाची माहिती आहे का? संत तुकारामांची. एकदा एक स्त्री संत तुकारामांकडे आली आणि म्हणाली की तुकाराम महाराज, माझा नातू आहे ना, खूप गुळ खातो. गुळ म्हणजे काय माहिती ना? गुळ आपण म्हणतो त्याला. आणि तो काय काही केला ऐकत नाही आहे, तर तुम्ही सांगा ना, तुमचं तो ऐकेल. संत तुकाराम म्हणाले, ठीक आहे, तू एक काम कर, 15 दिवसानंतर ये. त्या म्हातारी आजी बोलल्या, ठीक आहे. 15 दिवसानंतर त्या पुन्हा आल्या. पुन्हा संत तुकाराम त्यांना बोलले, आजीबाई 15 दिवसानंतर या. असं किती, आता किती दिवस झाले सांगा मला? 1 महिना झाला. 1 महिन्यानंतर ती म्हातारी आजी आपल्या नातवाला घेऊन आली आणि संत तुकारामसमोर उभी राहिली. संत तुकाराम त्याने सांगितलं, महाराज माझ्या नातवाला तुम्ही समजवा. संत तुकाराम फक्त एकच शब्द बोलले, बाळा गूळ खाऊ नकोस. म्हातारी आजी बघतच राहिली, अरे संत तुकाराम फक्त एवढंच बोलले की गूळ खाऊ नकोस. जर हेच त्यांना सांगायचं होतं तर त्याने आधीच का नाही सांगितलं? म्हणून ती संत तुकाराम विचारते, महाराज जर तुम्हाला जर माझ्या नातवाला एवढंच सांगायचं होतं तर तुम्ही हे 1 महिन्यापूर्वी सांगू शकला असतात. तेव्हा संत तुकाराम म्हणाले, आजी मी कसा सांगू तुमच्या नातवाला गूळ सोड म्हणून, कारण मीच खूप गूळ खात होतो.
म्हणून महिनाभर मी स्वतः आधी गूळ सोडला, मी स्वतः आधी खायचा बंद केला आणि मग तुमच्या नातवाला मी सांगितलं. कळलं मित्रांनो? म्हणजेच काय, आधी केले आणि मग सांगितले. हे आचरण फक्त एका संतांचं नाही, आपल्या सगळ्या संतांनी त्यांच्या आचरणातूनच आपल्याला शिकवण दिली. आणि या संतांची संतवाणी संत बहिणाबाईंच्या रूपात आज आपण शिकणार आहोत. आता ही संतवाणी शिकण्याआधी आपण थोडक्या संत बहिणाबाईंबद्दल जाणून घेऊया. संत बहिणाबाई, जन्म कधी झाला त्यांचा? 1668 आणि मृत्यू 1700. 1668 ते 1700. आता 1600 पाहिलं तर म्हणजे आत्ताचाच आपण विचार केला, कमीत 450-400 वर्षापूर्वीचा हे काय आहे, संतवाणी आहे. ह्या ज्या हे जे बोल आहे ते आपण एवढ्या वर्षापासून जतन करून ठेवले, नव्हे फक्त जतनच नाही केले तर आज आपण त्यांची जी वाणी आहे ते वाणीतून शुद्ध आचरण करायला शिकतोय. ओके, मग या ज्या संत बहिणाबाई होत्या ना, त्या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होत्या. वारकरी संप्रदाय म्हणजे काय रे मुलांना, कधी ऐकलंय का वारकरी? येस, महाराष्ट्रातील लोकप्रिय भक्ती संप्रदाय. वारकरी म्हणजे वारी करणारा. तर वारी करणे म्हणजे काय माहिती आहे का? आताच आपण संत पाहिले ना, हे विठ्ठलाला डिवोशनल होते. आताच आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाचं मंदिर कुठे आहे रे? पंढरपूरमध्ये. व्हेरी गुड. मग आता हे जे संत परंपरा होती ना, यांनी वारकरी संप्रदाय चालू केला म्हणजेच काय, यांनी पंढरपूरपर्यंत यात्रा करण्याचं काय केलं, त्यावेळेला निश्चय केलं होतं, त्यानुसार त्यांनी हे वारकरी संप्रदाय चालू केला. आता या वाऱ्या कधी जातात माहिती आहे का बाळांनो आपल्याला? माहिती आहे 6-6 महिन्यात, आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी असते. या दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या एकादशा असतात ज्या वेळेला आपले वारकरी बांधव म्हणजे वारकरी संप्रदायातील या भक्ती संप्रदायातील लोक पंढरपूरपर्यंत चालत प्रवास करतात. आणि या वारकरी संप्रदायाची सुरुवात संतांनी केली होती आणि म्हणूनच यांना काय म्हटलं आहे, वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. संत तुकाराम यांच्या शिष्या. शिष्या म्हणजे काय? विद्यार्थिनी. करेक्ट. त्यांचे गुरु कोण होते? बहिणाबाईंचे गुरु कोण होते? संत तुकाराम. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध. आता आरती तर तुम्हाला माहितीच आहे. ओव्या म्हणजे काय रे? ज्या दोन लाईनमध्ये लिहिल्या जातात. जशी आपल्याला आता ही जी संतवाणी दिली आहे ना, ती बघा दोन लाईनमध्ये, त्याला काय म्हटलं तर ओव्या. श्लोक कशाला म्हणतात? तर तुम्ही मनाचे श्लोक वाचले असेल ना, समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले, तर ते बघा 4 ओळींमध्ये लिहिले असतं, त्याला काय म्हटलं तर श्लोक म्हटलं जातं. हे त्यांच्या काय होत्या? रचना प्रसिद्ध होत्या. आता या संत बहिणाबाई यांचे गुरु संत तुकाराम असल्यामुळे संत तुकारामांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव या बहिणाबाईंच्याही काव्यरचनेवर होता. आता संत तुकारामांनी कोणता ग्रंथ लिहिलेला रे? करेक्ट, तुकाराम गाथा. संत तुकारामांनी कोणता लिहिला होता? तुकाराम गाथा. संत तुकारामांचे जे बोल आहे ते आजही आपण ऐकतो, वाचतो, बोलतो. आणि या तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव कोणावरती होता? बहिणाबाईंवरती होता. आणि त्यांनी लिहिलेली हा अभंग आज आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. आता या संतवाणीमध्ये संत बहिणाबाई काय म्हणत आहेत रे? तर बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये परिचयामध्ये दिलेलं आहे, प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केलेले आहे. वारकरी संप्रदायरूपी इमारत म्हणजे काय रे? इमारत कशाला आपण म्हणतो? आपल्या रोजच्या भाषा आपण इमारत काय म्हणतो? बिल्डिंग. पण इथे कोणता विचार घेतला, इथे कोणता हे घेतलेला इथे अर्थ त्याचा? वारकरी संप्रदायातले विचार. हा जो वारकरी संप्रदायातले विचार जे आहे, शिकवण जी आहे, ती शिकवण संतांनी कशी पुढे पुढे नेली आणि कसा संतांचा मोलाचा वाटा आहे याचे वर्णन या अभंगात दिलेले आहे. प्रथम आपण या अभंगाचं काय करूया? वाचन करूया. तुम्हीही माझ्यावर वाचलं तरी चालेल. मी वाचत असताना पाठ्यपुस्तक जर समोर असेल तर पाठ्यपुस्तकामध्ये काय करा,
त्या शब्दावरती बोट ठेवा, म्हणजे आपल्याला कळतं की हा शब्द कोणता आहे. ओके, मग चला वाचायला सुरुवात करूया. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. हा जो अभंग आहे तो कशामधून घेतलेला आहे रे, सकल संत गाथा खंड दुसरा, संत बहिणाबाईंचे अभंग, अभंग क्रमांक 32. आता लक्षात ठेव विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही कोणत्याही पाठ्यपुस्तक गद्यपाठाचे किंवा कवितेचे वाचन करत असाल तर परिचय वाचणं सर्वात महत्त्वाचं आहे. आपण काय करतो माहिती आहे का, परिचय वाचण्याकडे दुर्लक्ष करतो, पण परिचयसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ओके, चला मग आपण आता ओळीनुसार अर्थ स्पष्ट घेऊया. ठीक आहे, चला चला आता आपण पहिली ओळी पाहू. संत कृपा झाली इमारत फळा आली. काही शब्दांचे अर्थ जाणून घेऊया, त्यानंतर आपण काय करूया ओवीचा भावार्थ बघूया. कृपा म्हणजे काय ते बोलतात आपल्याला, मर्सी किंवा ब्लेसिंग्स. इमारत, आता इमारत इथे शब्दाच्या अर्थाने घेता, इथे आपण घेऊ विचार हे घेऊ शकतो, अर्थ घेऊ शकतो की वारकरी संप्रदायातील विचार किंवा ज्ञान किंवा शिकवण. फळा आली म्हणजे काय, वाढली, वाढ होणे म्हणजे काय होणे, बहरणे किंवा वाढ होणे आपण बोलता येईल. मग आता इथे काय दिलेलं आहे बहिणाबाईने, की जेव्हा महाराष्ट्रामध्ये संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदायाची काय केली रे, सुरुवात केली, आणि या वारकरी संप्रदायाची सुरुवात करण्याचा माझे उद्देश एकच होता की आपल्या विचारांनी भक्तीने लोकांना चांगल्या किंवा सुयोग्य मार्गाकडे नेणे. त्यावेळेलाही देवाची भक्ती केली जात होती, पण त्या देवाच्या भक्ती करण्यामध्ये आजही आपण देवाची भक्ती करतो, पण या देवाच्या भक्ती करण्यामध्ये अंधश्रद्धा ही जास्त आहे किंवा होती, आणि म्हणूनच ही अंधश्रद्धा दूर करण्याचं काम या संतांनी त्यांच्या अलौकिक विचारातून लोकांना दिले. आज शेकडो वर्ष झाली तरी हा वारकरी संप्रदाय चालू आहे. आज आपण बघतो भक्तीचं स्वरूप सगळं वेगळं, आपण कीर्तन भजन या माध्यमातून आपण या संतांचे विचार ऐकतो वाचतो आणि त्याची शिकवण घेतो, आणि ही संस्काराची शिदोरी या संतांनी दिली. म्हणूनच इथे बहिणाबाई म्हणतात संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक ओवीचा भावार्थ मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तो लिहू शकता तुम्ही, पण त्याच्याबरोबर जर तुम्हाला स्वतः काही मॉडिफिकेशन करून वेगळं लिहायचं असेल तर तसंही तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. परत एकदा आपण बघूया, संत कृपा झाली इमारत फळाली, म्हणजे ही महाराष्ट्र संतांची पवित्र भूमी आहे आणि या संतांनी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची म्हणजेच त्यांच्या अलौकिक विचारांची इमारत बांधली, आणि ही इमारत पुढे नेण्याचे कार्य अनेक संतांनी केले. म्हणूनच बहिणाबाई म्हणतात की संत कृपा झाली इमारत फळा आली. आपण पुढची ओवी पाहूया. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. प्रथम काय करून घेऊ आपण, शब्दांचे अर्थ समजून घेऊया. इथे ज्ञानदेव म्हणजेच कोणाला उद्देशून बोलले गेले, संत ज्ञानेश्वर. रचिला म्हणजे काय, रचणे किंवा कन्स्ट्रक्ट करणे. पाया म्हणजे काय, फाउंडेशन किंवा बेस बोलता येईल. उभारिले, उभारले. आणि देवालय म्हणजे काय रे, मंदिर किंवा देऊळ. आता आपण पहिल्या ओळीमध्ये शिकलोच आहोत की संत बहिणाबाईंनी काय सांगितलं आपल्याला, की संतांची आपल्यावर कृपा झाली आणि त्यांनी
वारकरी संप्रदाय रूपी मंदिर आपल्यासाठी काय केले, बांधले. मग त्याचा जो पाया आहे ना, तो कोणी रचला? ज्ञानदेवाने. कोणी रचला? ज्ञानदेवाने. आता पाया म्हणजे काय रे? फाउंडेशन. पाया म्हणजे काय? फाउंडेशन. आता मला सांगा, जे आपण एखादी बिल्डिंग बांधतो, त्याचं फाउंडेशन जर चांगलं नसेल तर ती बिल्डिंग उभी राहील का? नाही. कदाचित उभी राहीलसुद्धा, पण ती लवकरच काय होईल रे? पडेल पण. हे की नाही? मग तो पाया मजबूत रचण्यासाठी सर्वात मोठा मोलाचं असं कार्य कोणी केलं? ज्ञानदेवांनी. उभारिले देवालय म्हणजेच काय? ती वारकरी संप्रदाय रूपी जे मंदिर आहे, ते मंदिर संत ज्ञानेश्वरांनी बांधलं. आणि कशाच्या जोरावर बांधलं त्यांनी? तो पाया त्यांनी कशा जोरावर भक्कम केला? तर त्यांची ज्ञान आणि भक्ती. आणि त्यांचं ज्ञान आणि भक्ती आजही आपल्याला पाहता येते त्यांच्या लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतून. तुम्हाला माहिती आहे का बाळांनो, त्यांनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली? करेक्ट, तुमच्या वयाचे, म्हणजेच काय, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. या ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका म्हणून सुद्धा ओळखलं जातं. फक्त ज्ञानेश्वरीच नाही, तर अमृतानुभव, चांगदेव 65 आणि पसायदान हे लिखाण, ही काव्यरचना त्यांनी केली. आणि त्यांच्या काव्यरचनेतून, त्यांच्या अभंगातून, त्यांच्या ज्ञानेश्वरीतून त्यांनी लोकांना कसे वागावे, कसे राहावे याची काय दिली रे? शिकवण दिली. त्या काळातसुद्धा भक्ती केली जात होती, देवाची भक्ती तर खूप केली जात होती. पण त्या देवाच्या भक्तीमध्ये काय होती रे? अंधश्रद्धा. आजही आहे म्हणता येईल आपल्याला, पण त्यावेळेला ती जास्त होती. आणि अंधश्रद्धा दूर करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. आणि म्हणूनच बहिणाबाई म्हणतात की त्यांनी त्यांच्या विचारांनी या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचं किंवा मंदिराचा पाया इतका मजबूत केला की या 400 वर्षानंतरसुद्धा आपण ज्ञानेश्वरी वाचतोय, नवे नवे ऐकतोय. आणि त्यातली जी शिकवण आहे ती आज आपण काय करून घेतोय? आत्मसात करून घेतोय. ज्ञानेश्वरीच नाही, पसायदानही काय करतोय आपण? पसायदानी मोलाचे असे अनमोल अशी ठेव या ज्ञानेश्वराने आपल्याला दिली. आणि त्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया काय केला? मजबूत रचला. म्हणूनच इथे काय बोलतात संत बहिणाबाई? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ओके, काय दिले कळलं मला नाही ते परत एकदा सांगते. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा किंवा देवालयाचा, त्या मंदिराचा पाया ज्ञानेश्वराने रचला. आणि कशाच्या जोरावर त्यांनी रचला रे? त्यांची ज्ञान आणि भक्ती. ज्ञान आणि भक्ती, ज्ञान त्यांनी लोकांना दिलं. कशाच्या रूपाने दिलं? ज्ञानेश्वरी, त्यानंतर चांगदेव 65, त्यानंतर पसायदान, याच्या माध्यमातून ज्ञान दिलं. आणि भक्ती कशी करावी हे लोकांना शिकवलं. म्हणूनच आजही या वारकरी संप्रदायाची प्रथा जी आहे, किंवा वारकरी संप्रदाय जो आहे, तो दिवसेंदिवस वाढत आहे. आणि आपल्याला आजच्या काळातल्या मुलांना चांगली शिकवण आणि संस्कार देत आहेत. आपल्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण इथपर्यंत शिकणार आहोत. याच कवितेचा, अभंगवाणीचा पुढचा जो पाठ आहे, व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण पुढचे आपले जे ओव्या आहेत त्या शिकणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे? व्हिडिओ ऐकल्यानंतर किंवा आपल्या ह्या अभंगवाणीचे वाचन केल्यानंतर तुम्ही सुंदर असा एक निबंध लिहायचा आहे, माझा आवडता संत, कोणताही सुंदर असे लिखाण करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या ज्या राहिलेल्या ओव्या आहेत त्याचा आपण काय करणार आहे? शिकणार आहोत. धन्यवाद.